आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण समांतर श्रेणी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि त्याच्या घटकांबद्दल म्हणजेच बद्दल जाणून घेऊ हे चित्र पहा यात तुम्हाला कोणते प्रतिरूप म्हणजेच पॅटर्न दिसत आहेत आपल्या सोबोवत आली चारही बाजूंना अनेक वस्तू एका निश्चित पॅटर्नचे अनुसरण करतात आपण आपल्या आजूबाजूला किंवा घरी बुद्धिबळ खिडक्या पडदे इत्यादीमध्ये सुद्धा पॅटर्न पाहू शकतो आपण वस्तू भूमितीय आकार ध्वनी शारीरिक क्रिया जसे की टाळी वाजवणे उडी मारणे अंक म्हणजेच नंबर्स इत्यादीद्वारे पॅटर्न बनवू शकतो या व्हिडिओमध्ये आपण अंकांद्वारे तयार होणाऱ्या पॅटर्नचा अभ्यास करणार आहोत चला सुरुवातीला पट्टी म्हणजेच नंबर स्ट्रीप पाहूयात यात, यात काही जागा रिक्त आहेत आपण यात योग्य अंक भरू शकतो का आपण जर निरीक्षण केले तर निदर्शनास येईल की प्रत्येक उत्तरोत्तर पद म्हणजेच सक्सीडिंग टर्म पद हे त्याच्या मागील म्हणजेच प्रिसिडिंग टर्म पदात तीन मिळवून तयार होते याच पॅटर्नचे नियम म्हणजेच रूल्सचे अनुकरण करून आपण खाली दिलेल्या रिक्त जागा भरून ही नंबर स्ट्रीप किंवा सूची म्हणजेच लिस्ट पूर्ण करू शकतो चला आता ही अंकांची सूची म्हणजेच लिस्ट पाहूयात तुम्हाला यात कोणता पॅटर्न दिसत आहे का होय बरोबर येथे पुढील संख्या मागील संख्येत पाच वजा करून मिळते आपण देखील या पॅटर्न म्हणजेच रूल्सचे अनुकरण करून सूची म्हणजेच लिस्ट पूर्ण करू शकतो हे दोन्ही पॅटर्न पाहून आपण काय सांगू शकता आपण पाहू शकता का या सूचीमध्ये प्रत्येक पद हे त्याच्या पहिल्या पदामध्ये एक निश्चित संख्या जी आहे आहे ती अधिक करून मिळत तर दुसरीकडे या सूचीमध्ये प्रत्येक पद ज्याच्या पहिल्या पदामध्ये एक निश्चित संख्या जी पाच आहे ती ऋण करून मिळत आहे संख्यांच्या अशा सूचीला ज्यामध्ये प्रत्येक पद पहिले पद सोडून आपल्या मागील पदात एक निश्चित संख्या जोडून मिळत आहे तिला समांतर श्रेणी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स म्हणतात आपण या निश्चित संख्येला ज्या संख्येला जोडले जाते त्याला समांतर श्रेणीचे साधारण अंतर म्हणजेच कॉमन डिफरन्स म्हणतात जे आपण डी ने दर्शवतो त्याला समांतर श्रेणीचे व्यापक रूप म्हणजेच म्हणजेच जनरल फॉर्म म्हटले जाते यात ए या श्रेणीचे प्रथम पद फर्स्ट टर्म आहे प्रत्येक अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे साधारण अंतर नेहमी धनात्मक असू शकते का नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही एपीचे साधारण अंतर धनात्मक ऋणात्मक किंवा शून्य देखील असू शकते जर एन पदाच्या कोणत्याही समांतर श्रेणीचा पहिल्या पदाला ए एक दुसऱ्या पदाला ए दोन तिसऱ्या पदाला ए तीन तसेच याच क्रमाने पुढे एनव्या पदाला ए एन लिहावे आणि साधारण अंतर म्हणजेच कॉमन डिफरन्सला डी लिहावे तर ही एक ए बनली जाते जर आपण या सूचींना पाहिलं जी ए पी आहे तर आपण पाहू शकाल येथे प्रत्येक एपीचे अंतिम पद आहे म्हणजेच पदांची संख्या निश्चित आहे अशा एपीला परिमित एपी म्हणजेच फायनाईट एपी म्हणतात आणि या मध्ये अंतिम पद नाही आहे म्हणजेच पदांची संख्या निश्चित नाही आहे अशा एपीला अपरिमित एपी म्हणजेच इन्फायनाईट ए पी म्हणतात आज या व्हिडिओमध्ये आपण समांतर श्रेणी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि त्याचे घटक म्हणजेच कॉम्पोनंट्स याबद्दल माहिती पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहूयात